शिंदेवाडी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय आहे, हिरव्या चाऱ्याची गैरसोय आहे, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होते, त्या भागातील जनता अक्षरशः मेटाकुटीला आलेली आहे. निश्चितपणाने वाणीसाहेब, गेल्या 2 आठवड्यापूर्वी म्हणजे जवळजवळ आज तब्बल 20-21 दिवसापूर्वी तहसीलदार, प्रांत, BDO यांनी, अगदी कृषी खात्याचे अधिकारी, या सगळ्यांनी त्या ठिकाणी पठार भागाचा दौरा केला आणि पठार भागाचा दौरा करून प्रशासकीय दौरा पार पडल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आश्वासनं दिली की आम्ही तुम्हाला विश्वास देतो की या ठिकाणी आम्ही फेऱ्या टँकरच्या वाढवू, तुम्हाला 4 फेऱ्या दिल्या जातील, 5 फेऱ्या दिल्या जातील टँकरच्या, आम्ही तुमची या ठिकाणी असणारं पशुधन यांना चाऱ्याच्या छावण्या उभ्या करू, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अडचण येऊ देणार नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अगदी ताकदीने त्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं. परंतु आपण पाहत आहोत त्या ठिकाणची परिस्थिती, आज या ठिकाणी पठारावरचे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या ठिकाणी आज तागायत पाण्याचा थेंब त्या ठिकाणी वरून निसर्ग त्यांच्यावर कोपलाय, निसर्ग देखील त्या ठिकाणी पाऊस पडत नाहीये, त्या ठिकाणी चिमणीला पाणी प्यायला नाहीये, सगळे असणारे बंधारे कोरडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये MSEB ज्या ठिकाणी लाईट जिथून पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे त्या ठिकाणी पाणी उचलण्यासाठी ती बोर असेल, जी एक्वायर केलेली विहीर असेल तिथून टँकर सुद्धा एक फेरी त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. ती एक फेरी पोहोचली तर एवढी मोठी असणारी लोकसंख्या, मग आणि नळावणे, पेमदरा, शिंदेवाडी, भोसलेवाडी त्या ठिकाणी असेल, सुरकुलवाडी, इतक्या मोठ्या परिसराला त्या एक एक फेरीने काय होणार हो, अशी परिस्थिती भयानक आहे. जर ही परिस्थिती पिण्याच्या पाण्याची आहे तर तिथे असणारं पशुधन, त्या पशुधनाचं खायला चारा नाही आहे, ओला चारा, सुका चारा, कुठलीही व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केली नाही. दुसरीकडे आपण पाहत आहोत की गेली 2 महिने शासन आपल्या दारीचा एवढी टिमकी वाजवली जाते आहे, जुन्नर तालुक्यात सुद्धा शासन आपल्या दारीचा बोजवारा वाजलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय प्रांत तहसीलदार नियोजन करतायत, त्या नियोजनामध्ये ते तहसीलदार आणि प्रांत दोघे जण एकटेच जीव काढायचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांचं प्रशासन जे हाताखालचं आहे ते कोणीही त्यांना दाद देत नाही. त्यांचे खालचे कुठलंही सर्कल असेल, तहसीलदार असेल, तलाठी असतील, त्यांचं कुठलंही प्रशासन त्या ठिकाणी पोहोचत नाही किंवा त्यांना सहकार्य करत नाही अशी भावना आमची झालेली आहे. आणि त्या पलीकडे जाऊन कृषी खातं अजिबात त्यांना सहकार्य करत नाही किंवा त्या ठिकाणी जनतेला, नागरिकांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं जात नाहीये. आणि त्या पलीकडे जाऊन माजोब झालेलं या ठिकाणी असणारा BDO आणि BDOचं सगळं प्रशासन शून्य काम करतंय. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने जे सहकार्य दाखवायला पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट काम कोणाचं असेल तर ते BDOचं आहे. कारण हे जे पाण्याच्या फेऱ्या देण्याचं काम आहे ते मंजूर करण्याचं काम जर सर्कलचं आहे, प्रांताचं आहे, तर ते वितरण करण्याचं काम या ठिकाणी BDOचं आहे, त्याच्यावर कंट्रोलिंग करण्याचं काम BDOचं आहे. मग फेऱ्या जर मंजूर केलेल्या आहेत प्रांतानी आणि सर्कलनी तर ते देण्याचं काम या ठिकाणी BDOने करायचं आहे. परंतु BDO या ठिकाणी एक कवडी मोलाचं काम न करणारा BDO आहे आणि म्हणून या ठिकाणी असणाऱ्या ग्रामसेवकाकडनं त्या ठिकाणी कुठल्याही गावाला सहकार्य होत नाहीये आणि BDOचं सहकार्य होत नाहीये याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत. आणि नुसतं निषेध करून आम्ही थांबणार नाही तर या BDOच्या तोंडाला काळं फासून आम्ही या BDOचा निषेध त्या ठिकाणी जाऊन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे सांगण्यास. BDOची चूक काय आहे आणि नेमकं प्रॉब्लेम त्यांच्याकडनं समजून घ्यायला, समजून घेण्यासाठी आम्ही स्वतः या ठिकाणी, तुम्ही स्वतः आमच्या सोबत होतात, आम्ही या गावांमध्ये, तुमच्या गावांमध्ये आम्ही आलो की नाही, आलो ना, नळावणे, पेमदरा, शिंदेवाडी सगळ्या प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी दिल्या, दौरा केला की नाही केला, दौरा केल्यानंतर MSEBशी संपर्क साधला, MSEBला देखील आपण सांगितलं, सूचना दिला, MSEBने देखील आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका दाखवली की नाही, फोनवरती सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं सहकार्य मिळण्याची भूमिका त्यांनी दाखवली की नाही, दाखवली का नाही दाखवली, त्याच्यानंतर दाखवली की नाही दाखवली, त्यांनी आपल्याला सहकार्य MSEBने केलं,
केलं ना हो त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी देण्याचं भावना दाखवली पण फेऱ्या वाढवणाऱ्यांनी वाढवल्या का नाही वाढवलं संपून गेला गहन प्रश्न पठार भागाचा बीडीओ तहसीलदार प्रांत कोणी गांभीर्याने त्याच्याकडे घेत नाही कलेक्टर सुद्धा आमचा आरोप कलेक्टर ऑफिसवर सुद्धा आहे याची गोष्ट कुणीच गांभीर्याने घेत नाही तुम्ही म्हणाल शासन तुमचं तुम्ही असं आम्ही शासनावर सुद्धा आरोप करतो जर लोकांसाठी शासन आहे आणि जर शासन तिथपर्यंत त्या प्रतिनिधींपर्यंत माहितीच पोहोचत नसत आणि चुकीचं काम खाली जर चाललं असत तर याचं जबाबदार कोण मी एकाशा करता येईल फुकटचा पगार घ्यायला बसलेत का हे सगळे ओरडून ओरडून झाले की लोक अक्षरशः प्यायच्या पाण्यासाठी मागणी करतायत आणि ते पाणी त्यांना मिळू नये पावसाळ्यामध्ये याच्यासारखं दुर्दैव काय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सगळ्यात बीडीओ हा जो का सकाळी गाडी काढून कलेक्शनला फिरतो ना पैसे गोळा करायला ते पहिले बंद करून लोकांच्या हिताचं काम केलं पाहिजे मोठं गंभीर आरोप कशाच्या करतो म्हणजे हा जो परिस्थिती आम्ही लोक उभी करू आमच्याकडे लोक आहेत आणि म्हणून आमचा विषय की त्याचं गांभीर्याने दोन दिवसात जर सुरळीत नाही झालं तर पंचायत समिती आणि तहसीलदार मोठं आंदोलन त्या ठिकाणी आणि खरंच तोडण्याला काळा पाहिजे राहणार आहे तालुक्याचे आमदार अतुल बेंके यांचं पण दुर्लक्ष ते आम्हाला बोलायचं नाही त्यांच्याबरोबर त्यांनी काय काम करतात ते त्यांना विचारा लोकांना मदत व्हायला हवी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ठरवायचं काय केलं पाहिजे त्यांना रस्त्यासारख्या दहशत बांधवायचं काम त्यांनी फक्त करायचं असे काम करायला त्यांना वेळ नसतो एखाद्या तुम्ही टाळी वाजते गुन्हे हाताने वाजले तर मग त्यांनी जावं ना करावं ना एखादी फेरी तिकडे केली असेल ना त्यांनी त्यांचा अधिकारी ऐकत असतील ना त्यांना सांगावं अधिकाऱ्यांना